लवकरात लवकर मॅचला सुरुवात करावी, अजून खूप मॅचेस पेंडिंग आहेत, बॉलर चेंज झालेला आहे. बॉलरचं नाव आनंद प्रजापती. हॅलो, लेफ्ट आर्म ओवर द विकेट बॉलिंग करताना पहिलाच बॉल वाईड आणि हा इझीचा, ओ हा महाग पडू शकतो. थोडासा एफर्ट टाकण्याची गरज आहे फिल्डरला. पवनचा पहिल्याच बॉलला झेल सोडण्यात आलेला आहे. तीन फिल्डर्स जवळ असून सुद्धा हा कॅच सुटलाय. परत एकदा वाईड, एक बॉल तीन रन आणि हा फ्लॅट शॉट. आनंद चांगली बॉलिंग करतायत. लेफ्ट आर्म ओवर द विकेट, नो बॉल. परत एक जीवनदान. या छोट्या छोट्या गोष्टी लक्ष देणं फार गरजेचं आहे. फ्लॅट शॉट, गुड शॉट सुमेध. तीन बॉल 12 रन आणि आता राऊंड विकेट बॉलिंग करताना लेफ्ट आर्म राऊंड. डेड बॉल, परत एक फ्लॅट शॉट आणि चांगलं क्षेत्ररक्षण केतन द्वारे. फ्लॅट शॉट आणि परफेक्ट गॅप पियर्स केलेली आहे पवन यांनी. स्ट्रेट शॉट, कॅमेरा वाचलेला आहे. परत एक पुअर बॉल. एवढा वेळ बॅट्समनला मिळाला तर पवन सारखा बॅट्समन मारणारच. एक ओव्हर 25 रन ऑलरेडी बॉलिंग साईड प्रेशरमध्ये आलेली आहे आणि आता श्रीकांत बॉलिंगला येत आहेत. श्रीकांत ज्यांची संजय दत्त सारखी हेअरस्टाईल आहे. ओ सुंदर षटकार. खूप वेळ मिळतोय बॅट्समनला, वेळ घेऊन जागा निवड करून सिक्स मारत आहेत. थोडं पेसची गरज. परत एकदा स्लो बॉल आणि हा चौकार. जेवढा तुम्ही बॅट्समनला वेळ देणार तेवढा ते आरामात सिक्स किंवा फोर मारू शकणार. रीच्ड होम, चांगलं कोऑर्डिनेशन बिटवीन बॅट्समन आणि परत एक आतिशने परत एक झेल सोडलेला आहे. दोन बॉल, आणि ऍक्च्युली हा मी म्हणेन की मिस हिट झाला. यस, 38 फॉर नो लॉस. हो परत मिस हिट, फायनली कॅच पकडण्यात यशस्वी. आनंद यांनी खूप सिंपल झेल घेतलेला आहे.
ओव्हर चेंज, परत सुमेद ऑन स्ट्राईक. ओ आणि हा कॅच पकडला पाहिजे, आणि केतन जनरली कॅच सोडत नाही. सुमेद यांचा झेल केतन यांनी घेतलेला आहे. महेश यांना पहिल्याच बॉल वरती त्रिफळा त्यांचा उडवलेला आहे. तर नेक्स्ट बॅट्समन बघूया कोण येत आहेत. करण टर्फच्या खेळामधला एक सुप्रसिद्ध बॅट्समन करण. स्कोर झालेला आहे 38-3 इन 2.2 ओव्हर्स. नो बॉल देण्यात आलेला आहे आणि एक ऍडिशनल रन बॅट्समनच्या खात्यात. ओ हिडन टॅलेंट म्हणता येईल यांनी, या बॉलरनी प्रसाद यांनी ह्या मॅचचा रुख बदलून टाकलेला आहे. स्ट्रेट बॉलिंग करतायत, लेग स्टम्प लाईन धरून टाकत आहेत आणि बॅट्समन अक्षरशः गंटतायत. कारण काय, पहिल्या ओव्हरमध्ये जिथे खूप चांगला स्कोर होता, आता सडनली 40-4 विकेट पडलेले आहेत. आणि जनरली ज्याची अल्पाईनला सवय नसते तसं झालेलं आहे की एक मिनिमम ॲट पार स्कोर जो आहे 60 त्याच्यापर्यंत पोचण्याची गरज. व्यंकट ऑन स्ट्राईक, फ्लॅट शॉट बट ओनली अ सिंगल. सुंदर बॉलिंग. ओ आणि अजून एक झेल. प्रसाद यांनी पूर्ण मॅच फिरवलेली आहे. 2 ओव्हर पर्यंत जे वाटत होतं की अल्पाईन वन साइड मॅच घेऊन जाईल, तर सडनली पल्ला भारी ऑफ बॉलिंग टीम. 3 ओव्हर 41 रन झालेले आहेत. अपेक्षा असेल की मिनिमम 15 रन तरी या ओव्हरला निघतील, म्हणजे एक ॲट पार स्कोर ते बनवू शकतील. नेक्स्ट 2 टीम्स प्लीज टॉसला या लवकरात लवकर. ग्लोरिया आणि रोझलिन यांनी लवकरात लवकर टॉसला यावं. 41-3 in 3 ओव्हर्स, मिनिमम 15 रनची आवश्यकता. हा सॉरी, 5-5. वाईड ने सुरुवात चालेल, पण ते लेग स्टम्प. बॅक टू बॅक 2 वाईड. आणि हा इझी बॉल होता. Four runs, good shot.
आणि ह्या सिम्पल सिम्पल गोष्टी असतात की ज्या फिल्डिंग टीमला लक्षात ठेवायच्या असतात. काही रूल्स आहेत, अंपायरच्या पॉपिंग क्रीजच्या पुढे असला पाहिजे फिल्डर. चांगला बॉल पण एक जीवनदान मिळालेलं आहे बॅट्समनला यज्ञेश यांना, आणि त्याचा फायदा नाही घेऊ शकले. नील यांनी कॅच पकडलेला आहे. आशिष जे एक खूप सुंदर फिल्डर आहेत, बघूया बॅटिंग कशी करतायत आज. आणि फ्लॅट सिक्स. आशिष यांनी सुरुवात खूप चांगली केलेली आहे. दोन बॉल राहिलेले शेवटचे, बघूया 12 रन वाढवतायत का स्कोरचे, गरज आहे. आणि ओ बॉल कडे अग्रेसिव्ह रीत्या आलं पाहिजे फिल्डर्सनी. आणि लास्ट बॉल टू गो, वाईड. आणि दोन रन होत आहेत का, नाही. 58 झालेले आहेत, 59 टू विन. आशिष तसे फास्ट धावतात पण फिल्डिंग तेवढीच उत्कृष्ट. आणि 59 टू विन. अल्पाईनची बॉलिंग टीम चांगली आहे, प्रॉपर चार बॉलर्स त्यांच्याकडे आहेत, तर हा स्कोर करणे एवढं इझी नसणार आहे. बघूया नेक्स्ट इनिंगमध्ये कसे परफॉर्म करतात बॅट्समॅन, कारण की ह्यांच्याकडे असे बॉलर्स आहेत की जे सेम ॲक्शनमध्ये दोन्ही साईडला बॉल स्पिन करू शकतात. फिल्डिंग क्षेत्ररक्षण चांगलं आहे आणि लीडरशिप चांगली आहेच. तर बघूया बॅटिंग टीम कशा पद्धतीत हा स्कोर चेस करते. बॅट्समनना रिक्वेस्ट आहे की लवकरात लवकर यावं, वेळ कमी आहे आपल्याकडे. ओके, ओपनिंग बॉलिंगला येत आहेत करण. आणि केतन आर ए पी एलमध्ये एकत्र असणारे आता अपोजिट एंड्सला खेळतायत. दरवाजा बंद करा. आणि हा सिम्पल झेल सोडलेला आहे. ॲक्च्युली क्लोज फिल्डिंग करत असताना थोडस बेंड होऊनच राहावं लागतं. आणि हा दुसरा चान्स आणि झेललेला आहे. व्यंकट यांनी कॅच पकडलेला आहे. जे पहिल्याच बॉलला जे जीवनदान मिळालं होतं त्यांनी त्याचा केतन फारसा फायदा करू शकले नाही. ओ गुड शॉट, पण परत नेटला लागून सिक्स वाचलेला आहे. चांगला शॉट होता आतिश यांचा. आता नील स्ट्राइक वरती आलेले आहेत, त्यांना हिटिंगची गरज आहे.
सुंदर झेल, सुंदर झेल कीपरद्वारे, पण तेवढंच चांगल्या पद्धतीने बॅट्समन क्रीजमध्ये राहू शकले. फ्लॅट बॉल आणि परत एक कॅच सोडण्यात आले. हा जरा टफ होता, हा कॅच म्हणता येणार नाही, कारण काय खूपच फास्ट हिट केला होता. एक ओव्हर तीन रन एक विकेट आणि मॅच बघूया आता चेंज होऊ शकते का. एक्सपर्ट बॉलिंग होती, 18 बॉल मध्ये 56 रनची आवश्यकता, टफ आहे पण इम्पॉसिबल नाही आहे. उत्तम बॉलिंगला आलेले आहेत, बघूया कशी उत्तम हृदय ते बॉलिंग करतायत. सुंदर बॉलिंग, ब्युटिफुल लेग स्टंप लाइन, नील ऑन स्ट्राइक, वाइड बॉल, चांगला बॉल होता, थोडक्यासाठी वाइड गेलेला आहे. सुंदर फ्लॅट बॉलिंग आणि लाईन अँड लेंथ वाली बॉलिंग, बॅट्समनला रूम देत नाहीयेत मारायला. आणि ह्या बॉलची तशी गरज नव्हती, इझी बॉल होता, पण प्रॉबेबली बॅट्समनला अपेक्षा नव्हती अशा बॉलची. फुल टॉस बॉल, सुमेध यांनी खूप चांगला झेल घेतलेला आहे. ऍक्च्युली आता बॅटिंग टीमनी विदाउट प्रेशर बॅटिंग करावी. वाईड बॉल, परत जस्ट वाईड, चांगली बॉलिंग करतायत आणि उत्तम क्षेत्ररक्षण. चांगलं क्षेत्र रक्षण केलेलं आहे. बघूया आतिश एक दोन चांगले षटकार मारू शकतायत का. पहिले चार बॉल लेग स्पिन टाकून पाचवा बॉल आतमध्ये घेऊन बॅट्समनला गंडवलेला आहे. छान बॉलिंग, हा पहिला लूज बॉल आपण म्हणू शकतो. एवढी चांगली बॉलिंग केली आहे, पहिले पाच बॉल चार बॉल पाच बॉल 7 for 4, चांगली बॉलिंग. बोल टू युअर स्ट्रेंथ असं म्हणतात, तर 8 रन झालेले आहेत ऍट द एंड ऑफ 2 ओव्हर्स. फक्त 51 रनची अपेक्षा आहे 2 ओव्हर्स मध्ये. आता नॉकआउट स्टेजच्या बॉलिंगची प्रॅक्टिस करत आहेत एक्स्ट्रा. आशिष चांगलेच बॉलर आहेत, बट पहिल्या मॅचेस मध्ये त्यांनी बॉलिंग केली नव्हती. आशिष बॉलिंग करत आहेत, याला म्हणतात दूरदृष्टी, की जे नॉकआउट्समध्ये आता बॉलिंग पाचवी ओव्हर जे टाकतील त्यांना आत्ता ओव्हर टाकण्याचा चान्स देत आहेत.
आणि पेनल्टी मेट ओव्हर देत आहेत, म्हणजे प्रेशर असणारी ओव्हर देत आहेत, विच इज अ गुड साईन. सिक्स, फुल टॉस गेलेला आहे, चालतंय. श्रीकांतकडनं अजून अपेक्षा आहेत की अजून येत्या चार बॉलला चार सिक्सर पडावे. ओ, फुल टॉस परत आणि हा मिस झालेला आहे. चांगल्या क्षेत्ररक्षणाची अपेक्षा करतो आपण या टीमकडनं, अल्पाईन टीमकडनं, आणि मिसफील्ड झालेली आहे. जिथे एक रन होती तिथे अजून तीन रन गेले, पण इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ द गेम. वाईड, परत एक फुल टॉस आणि परत एक सिक्स. ऍक्च्युली आशिषची बॉलिंग चांगली आहे, फुल टॉस का पडत आहे कळत नाही आहे. त्यांनी प्रेशर घेऊ नये. 2.4 ओव्हर्समध्ये 27 रन झालेले आहेत. परत एक फुल टॉस आणि परत एक सिक्स. थर्टी थ्री रन्स. कुठेतरी रिस्पेक्टेबिलिटी आणताय श्रीकांत या स्कोर साठी. ऍक्च्युली जर दुस थर्टी फोर लास्ट बॉल टू गो. परत एकदा वाईड चालली. चांगली बॉलिंग प्रॅक्टिस आहे, ऑलरेडी क्वालिफाय झालेले आहेत माझ्या मते अल्पाईनची टीम, सो इट्स नथिंग रॉंग इन ट्राईंग. आणि हा फायनली जी लेंथ अपेक्षा होती ती पडलेली आहे. चालेल, सडनली चार मॅचेस नंतर जेव्हा तुम्हाला बॉलिंग करायला लागते त्यावेळी असं होऊ शकतं. गुड बॉलिंग, नो प्रॉब्लेम. आता किती पाहिजे, 23 रन हवे आहेत एका ओव्हरमध्ये. आणि सुमेध बॉलिंगला येत आहेत. मॅच अजून गेलेली नाही आहे. एखाद दोन वाईड पडले, एखाद दोन नो वरती सिक्स पडले तर मॅच फिरू शकते. मॅच सोडू नये, अजून मॅच गेलेली नाही आहे. ओ, आणि या प्रकारे सुमेध यांनी पहिल्याच बॉलला ज्यांनी एवढा स्कोर केला होता श्रीकांत त्यांची विकेट घेतलेली आहे. आणि कुठे ना कुठेतरी एक फुल स्टॉप घालण्यात यशस्वी ठरतील का ते आता पुढच्या दोन बॉल्समध्ये कळेल. नवीन बॅट्समन गोठणकर. ओ, वाईड बॉल होता प्रॉबेबली, पण वेळ नसतो एवढा डिसिजन घ्यायला. चार बॉल मध्ये 22 रन, अजून मॅच गेलेली नाहीये. ओ, बॅट ऍक्च्युली स्ट्रेट मारायला पाहिजे आनंद यांनी. 3 बॉल 21 रन. चांगला शॉट बट चांगलं क्षेत्ररक्षण. महेश यांनी चांगला झेल घेतलेला आहे. पहिल्या ओव्हरला जर त्यांनी एक कॅच सोडला होता त्याची पुरेपूर भरपाई ते आता लॉंग ऑनला फिल्डिंग करून करत आहेत. नवीन बॅट्समन स्वप्नील. हीच ती वेळ असते जेव्हा बॉलर्स काहीतरी नवीन ट्राय करू शकतात, कारण काय मॅच जिंकलेल्या ह्याच्यात आहेत. दोन बॉल्स राहिलेले आहेत. चालेल, दे कॅन ट्राय न्यू थिंग्स ॲट दिस स्टेज.
त्यांना तशी रनरेट वगैरेची काही एवढी प्रेशर नाही आहे. तर हीच ती वेळ आहे की ज्यावेळी ते विविध बॉल्स प्रॅक्टिस करू शकतात मॅच सिच्युएशनमध्ये. आणि विकेट गेलेली आहे. आनंद हे शेवटचा फायनल बॉल खेळणार आहेत. बॅटिंगला कोण आले? नाव काय त्यांचं? लास्ट बॉल टू गो. शॉट. या शॉटची पहिले अपेक्षा होती आणि कॉमेंट्री बॉक्स मध्ये चेंज इन कॉमेंट्री. थँक्यू.